नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो बीजोत्पादन राबवण्याची मूलतत्वे. त्यानंतर आज आपल्याला शिकायचे बीज प्रक्रिया. तर बीज प्रक्रियेला बीज म्हणतात सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया. मग बीज उत्पादनामध्ये नव्हे तर कृषी उत्पादनामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक आहे. मग फक्त बीज उत्पादनामध्येच नाही तर कृषी उत्पादनामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया महत्त्वाचा घटक असल्यामुळे तृणवर्गीय पिकं असतील, कडधान्यवर्गीय असतील किंवा गळीत धान्य पिकं असतील ज्याला आपण तेलवर्गीय पिकं म्हणतो, या पिकांना जमिनीतून व बियाणपासून होणाऱ्या रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी साधन आहे. मग या सर्व पिकांना बियाण्यातून होणारे रोग व जमिनीतून होणारे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महत्त्वाचा घटक काय असतो? बीज प्रक्रिया असतो. तर बियाण्यास बीज प्रक्रिया न करताच पेरणी केल्यास बियाण्याचे उगवण होते, परंतु उगवण्याच्या वेळेस उगवणनंतर बियाण्यावरील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींमुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन उगवणाऱ्या रोपांची संख्या कमी होत असते. मग काय होतं, जर बीज प्रक्रिया न करता जर पेरणी केली तर बियाण्याचे उगवण होते, परंतु उगवण्याच्या वेळेस व उगवण्यानंतर बियाण्यावरील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींमुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपाची संख्या जी असते ती कमी होत असते, व किंवा उगवल्यानंतर झाडाची मर होण्याची शक्यता असते, म्हणजे मर होते किंवा ते मरून जातं झाड, असं होऊ शकतं. कशामुळे? किडव रोगीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे, बीज प्रक्रिया केली नसल्यामुळे. तर बीज प्रक्रिया म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. तर बीज प्रक्रियेची व्याख्या आहे, महत्त्वाची व्याख्या आहे. बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणाऱ्या विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्याची शेतातील उगवण वाढवण्यासाठी, तसेच जोमदार रोप येण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळे जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व जीवनसंवर्धकाची प्रक्रिया केली जाते, त्यालाच बीज प्रक्रिया असे म्हणतात. ही झाली व्याख्या. तर व्याख्या समजून घ्या परत एकदा. बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणाऱ्या विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, मग बियाणं जमिनीत पेरण्याच्या अगोदर जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे रोग जे असतील किंवा किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्याची शेतात उगवण वाढवण्यासाठी, तसेच जोमदार रोप येण्यासाठी बियाण्यावर जी जैविक व रासायनिक कीटकनाशकाची व जीवनसंवर्धकाची प्रक्रिया केली जाते, त्यालाच बीज प्रक्रिया असे म्हणतात. मग बीज प्रक्रियेचे फायदे काय? बीज प्रक्रियेचे फायदे तेच जे तुम्ही व्याख्यात शिकले ते. जमिनीतून व बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, हा त्याचा पहिला फायदा. मग जमिनीतून व बियाण्यातून पसरणारे रोग जे असतील त्याचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. त्यानंतर बियाण्याची शेतात उगवण्याची क्षमता वाढते, हा दुसरा फायदा. बियाणे शेतात उगवण्याची क्षमता पण काय होती? वाढते. तसेच बियाणे रोपांची निरोगी व जोमदार वाढवते, मग रोप जे होते ते निरोगी आणि जोमदार वाढते. तसेच चौथा फायदा, रोगट झाडाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकात, तसेच पिकात रोगाचा कमी प्रसार झाल्यामुळे व हेक्टरी रोप निर्धारित संख्या राखली गेल्यामुळे पिकाच्या उत्पन्नात वाढ होत असते. मग रोगट झाडाचं प्रमाण कमी झालं, तसंच काय झालं, रोगाचा प्रसार पण कमी झाला व हेक्टर रोपं जेवढे लागतात आपल्याला तेवढे निर्धारित राहिल्यामुळे काय झालं, किंवा जेवढे गरजेचे तेवढे भेटले आपल्याला, त्यामुळे उत्पन्न पण कसं होणार आहे? वाढणार आहे. रोप आपले कमी झालेले नाही, जेवढे गरजेचे तेवढे सर्व आलेले आहेत. तसेच रोग व कीड नियंत्रणावरील खर्चात बचत पण होतो. मग रोग आणि कीड नियंत्रणावरील जो खर्च आहे त्या खर्चात पण बचत होत असते. त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी जर करायचं असेल आपल्याला तर त्याचा खर्च पण काय असतो? एकदम कमी असतो. तर हे सर्व त्याचे 6 फायदे आहेत. धन्यवाद.